नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, नगर परिषदेचा निकाल येऊन काही दिवस झाले, त्याच्यानंतर डीव्हीसुद्धा आटोपल्या। डीव्ही आटोपल्यानंतर मित्रांनो, परत आजचं कालच्या तारखेला तुम्हाला एक सूचना उमेदवारांकरता एक सर्क्युलर त्यांचा बघायला मिळणार आहे। त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थी डीव्हीकरता उपलब्ध नव्हते किंवा जे विद्यार्थी डीव्हीकरता अनुपस्थित होते, दोनदा त्यांना चान्स देऊन झालेला आहे, ठीक आहे। आता परत त्यांना एकदा तिसऱ्यांदासुद्धा चान्स नगर परिषदेने देण्याचा ठरवलेला आहे आणि तिसऱ्यांदासुद्धा त्यांना चान्स दिला जात आहे, ठीक आहे। तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता विषय काय आहे, तर विषय आहे नगर परिषद प्रशासन संचालनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेला महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 प्रारूप निवडसूची व अतिरिक्त प्रारूप निवडसूचीत म्हणजे प्रत्यक्ष यादीत नमूद उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीबाबत। तारीख तुम्ही बघू शकता 7 आगस्ट 2024 म्हणजे कालच्या तारखेचं आहे, ठीक आहे। तर त्याच्यामध्ये तुम्हाला मजकूर दिलेला आहे त्यांनी की तुमचं बाबा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन केव्हा झालं होतं आणि आता तुम्हाला कितीदा चान्स दिला जात आहे। तर याच्यामध्ये बघू शकता महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 करता दिनांक 11 जुलै 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन प्राप्त अर्जानुसार उमेदवारांची राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर 25 ऑक्टोबर 2023 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती। सदर परीक्षेत उमेदवारांना सर्वज्ञाय प्राप्त झालेला गुण नगर परिषद प्रशासन संचालनाच्या जे .com आहे, वेबसाईट आहे, MAHADMA म्हणजे महात्मा .महाराष्ट्र.gov या संकेतस्थळावर 15 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते, ठीक आहे। हे त्यांची पार्श्वभूमी झाली। नंतर दिनांक 11 जुलै 2023 रोजी जाहिरातीत सवर्गन्याय व क्षेत्रन्यायास नमूद रिक्त पदांच्या संख्येनुसार सदर परीक्षेतील पात्र उमेदवारांची गुणानुक्रमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन 19 सवर्गाची भाग 1 प्रारूप निवडसूची व भाग 2 अतिरिक्त प्रारूप निवडसूची ज्याला आपण प्रतीक्षा यादी म्हणतो, ती दिनांक 10 जून 2024 रोजी संचालनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली, ठीक आहे। संदर्भ क्रमांक 92 महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 भाग 1 प्रारूप निवडसूचीतील सर्वज्ञाय उमेदवारांना पहिली संधी 1/7/2024 ते 16/7/2024 रोजी, तसेच त्यामधील गैरहजर असलेल्या उमेदवारांना संदर्भ क्रमांक 4 आणि दुसरी संधी दिनांक 29/4/2024 ते 30/7/2024 रोजी मूळ कागदपत्रासह उपस्थित राहण्यासाठी व संचालनाच्या संकेतस्थळावर तसेच उमेदवारांची नोंदणीकृत ईमेलवर कळवण्यात आले होते, ठीक आहे। म्हणजे 2 संध्या त्यांना ऑलरेडी देण्यात आलेला आहे डीव्हीकरता, ठीक आहे, ईमेलद्वारे त्यांना कळवण्यात आलेले होते। त्याप्रमाणे संदर्भ क्रमांक 3 नुसार भाग 2 अतिरिक्त प्रारूप निवडसूचीतील प्रतीक्षा यादीतील सर्वज्ञाय उमेदवारांचा पहिला संधी दिनांक 22/7/2024 ते 26/7/2024 रोजी आणि संदर्भ क्रमांक 5 आणि गैरहजर उमेदवारांना दुसरी संधी म्हणून 7/8/2024 रोजी मूळ कागदपत्र पडताळणीकरता उपस्थित राहण्यास संचालनाच्या संकेतस्थळावर तसेच उमेदवारांनी नोंदणीकृत ईमेलवर कळवण्यात आलेले होते, ठीक आहे। तर मित्रांनो, कागदपत्र पडताळणीकरता उपस्थित राहण्याकरता भाग 1 व भाग 2 गैरहजर उमेदवारांना ही अंतिम संधी देण्यात येत आहे असं नमूद करण्यात आलेलं आहे, ठीक आहे। याच्यानंतर संधी मिळणार नाही, ठीक आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची वारंवार संधी देऊनसुद्धा जे उमेदवार आहे ते अनुपस्थित राहत आहे, त्याच्यामुळे पुढील उमेदवारांना आता संधी मिळू शकते जे वेटिंग लिस्टवर आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 करता तयार करण्यात आलेल्या उमेदवारांना सर्वसाधारण सूचना या बुकलेटमधील प्रकरण क्रमांक 6 निकाल प्रक्रिया यातील 6/7/2012 भविष्यात कुठल्याही 6/12/2012 भविष्यात कुठल्याही कारणास्तव कोणत्याही सर्वातील वरिष्ठ श्रेणीतील पद रिक्त झाल्यास कनिष्ठ पदाच्या उमेदवारात जसे श्रेणी क वरून श्रेणी ब वरून श्रेणी अ वर रिक्त होणाऱ्या पदावर हक्क सांगता येणार नाही किंवा श्रेणीवाढ करण्याची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही, याबाबतचे निवेदन प्राप्त झाल्यास कोणत्याही कारवाई न करता परस्पर दप्तर दाखल करण्यात येतील, ठीक आहे। अंतिम निवडसूची प्रसिद्ध केल्यानंतर भविष्यात श्रेणी अ म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जे आहे मित्रांनो प्रमोशनसाठी दावा करता येणार नाही असे क्लिअरली सांगण्यात आलेले आहे, ठीक आहे। अंतिम निवडसूची प्रसिद्ध केल्यानंतर भविष्यात श्रेणी अ श्रेणी ब मधील पद रिक्त झाल्यास अथवा श्रेणी मध्ये नियुक्ती उमेदवारांच्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर न झाल्यास कोणत्याही उमेदवार श्रेणी बदल करून नियुक्ती देण्यात येणार नाही। तारीख निहाय व उमेदवार निहाय वेळापत्रक सोबत जोडण्यात आले आहे, त्यानुसार उमेदवारांनी आपणास नेमून दिलेल्या तारखेस वेळेस उपस्थित राहावे, ठीक आहे। तर पदाचे नाव आहे मित्रांनो महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा संगणक विद्युत, नंतर आहे मित्रांनो महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमक अधिकारी गट क, नंतर आहे महाराष्ट्र नगर परिषद पाणी पुरवठा जल निसारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट क, महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट क,
महाराष्ट्र नगर परिषद लेखापाल लेखा परीक्षक गट क, महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य आणि महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक गट क. तर या 8 पदाकरता मित्रांनो दस्तऐवज पडताळणीचा जो दिनांक दिला आहे, जीवेचा जो दिनांक दिला आहे 14 जुलै 2024 दिलेला आहे, ठीक आहे. अंतिम संधी तुम्हाला असणार आहे, याच्यानंतर तुम्हाला संधी मिळणार नाही, ठीक आहे. 14 जुलै 2024 तुम्हाला या 8 पदाला उपस्थित राहायचं आहे, तर त्याचं ठीक आहे. तर किती वाजता उपस्थित राहायचं आहे, काय राहायचं आहे, ते टायमिंगसुद्धा याच्यात दिलेला असेल. तर मित्रांनो, महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेभा गट क परीक्षा 2023 खालील नमूद संवर्गातील भाग एक व प्रारूप निवड सूची व भाग 2 अतिरिक्त प्रारूप निवड सूची म्हणजे प्रत्यक्ष यादीत गैरहजर असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात अपलोड केलेले दस्तावेज जसे शैक्षणिक अर्हता, अनुभव प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वयाबाबतचा पुरावा, आदिवास प्रमाणपत्र ज्याला आपण डोमिशिल म्हणतो, इतर सर्व दस्तावेज यांची मूळ कागदपत्र व त्याची प्रत्येकी एक स्वसाक्षांकित प्रतिसह उपस्थित राहायचं आहे, ठीक आहे. म्हणजे तुमच्याला मूळ कागदपत्रासोबत तुमच्याकडे एक झेरॉक्स पण सुद्धा पाहिजे आहे, ठीक आहे. त्याच्यावर तुमची सही असणे आवश्यक आहे, म्हणजे सेल्फ अटेस्टेड असणे आवश्यक आहे, ठीक आहे. तसंच कागदपत्र पडताळणीकरासोबत जोडलेलं कागदपत्र तपासणी प्रपत्र उमेदवारांनी भरून प्रत्येक पानावर साक्षरी करून स्वतः कागदपत्र पडताळणीकरता नगर परिषद प्रशासन संचालनाय 7वा मजला बेलापूर भवन CBD बेलापूर रेल्वे स्टेशनजवळ नवी मुंबई इथे उपस्थित राहायचं आहे, ठीक आहे. उमेदवारांच्या वतीने त्यांच्या प्रतिनिधींना कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहता येणार नाही. म्हणजे समजा कोणता उमेदवार काही कारणास्तव उपस्थित राहत नसेल तर त्याच्या त्याच्या जागेवर दुसरा व्यक्ती जाऊन पडताळणी करून येणार नाही, ठीक आहे. राहिल्यास त्यांचे कागदपत्र पडताळणी करण्यात येणार नाही. दस्तऐवज पडताळणीच्या वेळी उमेदवाराने स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी अर्जासोबत जोडलेला ओळखीचा पुरावा, स्वतःचे आधार कार्ड व त्यांची साक्षांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. उमेदवारांनी आरक्षित जागेकरता अर्ज केला असेल त्या पुष्टर्थ आवश्यक असलेले मूळ प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच अर्जासोबत सादर केलेली माहिती व अर्जासोबत सादर केलेले कागदपत्र दोन्ही संघाने उमेदवारांच्या सोबत आणवायचे मूळ कागदपत्र खालीलप्रमाणे आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ओळखपत्र म्हणून आधार कार्ड आणि त्यांचा एक झेरॉक्स कॉपी किंवा तुम्ही वोटिंग कार्ड, पॅन कार्ड तुमच्याकडे जे असेल ते घेऊन जाऊ शकता, पण त्याची झेरॉक्स कॉपी नेणे आवश्यक आहे, ठीक आहे. आता तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहे मित्रांनो, त्याची लिस्ट सुद्धा याच्यात देण्यात आलेली आहे. SSC प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे, दहाव्या वर्गाचे ज्याला आपण म्हणतो. नंतर पदास आवश्यक असलेले शैक्षणिक अर्हतेची पूर्तता करत असलेल्याबाबतचे, तसेच आवश्यक अर्हतेपेक्षा जास्त शैक्षणिक अर्हता असल्यास त्याबाबतची गुणपत्रिका व प्रमाणपत्रे, वयाचे पुराव्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेला जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, उमेदवार मागास वर्गातील असल्यास संबंधित जात प्रमाणपत्र, अनुसूचित जमाती प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र ज्याला कास्ट व्हॅलिडिटी आपण म्हणतो, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, दिव्यांग व्यक्ती प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्याचे प्रमाणपत्र किंवा युद्धात किंवा सैन्य दलात सेवेत मृत्यू पावलेल्या किंवा अपंग झालेल्याबाबतचे प्रमाणपत्र, ठीक आहे. ज्या संवर्गातून तुम्हाला आरक्षण घ्यायचं आहे त्या संवर्गाचं प्रमाणपत्र लागणार आहे, ठीक आहे. क्रीडा प्रमाणपत्र व क्रीडा पडताळणी प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र, अंशकालीन पदवीधर किंवा पदवीधारक प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, उमेदवारांच्या नावात बदल झाल्यास किंवा विवाह नोंदणी दाखला अथवा राजपत्र इत्यादी चालेल, ठीक आहे. महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असल्यास महाराष्ट्रातील जन्माचा दाखला किंवा डोमिशिल प्रमाणपत्र, ज्या पदाकरता अनुभव आवश्यक आहे अथवा अनुभवास प्राधान्य अशा पदाकरता उमेदवारांनी नमूद केलेले असल्यास त्या तो अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे, ठीक आहे. नियुक्त्याने दिलेला नियुक्ती आदेश लागणार आहे, नियुक्त्याने दिलेला अनुभव प्रमाणपत्र लागणार आहे, अनुभव कालावधी, सर्व वेतन चिठ्ठी, पेमेंट स्लिप, ज्यात उमेदवारांचा ID क्रमांक व बँकेचे नाव असणे गरजेचे आहे, अनुभव कालावधीकरता उमेदवाराचे वेतन जमा झाल्याचे नोंद असल्याचे बँक पासबुक अथवा बँक स्टेटमेंटसुद्धा लागणार आहे, ठीक आहे. जर तुम्ही अनुभव प्रमाणपत्र जोडले असेल तर तुम्हाला नियुक्त्याने म्हणजे तुम्हाला ज्या कंपनीने जॉईनिंग लेटर दिले ते जॉईनिंग लेटर आपण म्हणूया, नियुक्त्याने दिलेला अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, तुमच्या वेतन पर्चा म्हणजे ज्याला आपण पेमेंट स्लिप म्हणतो ते, आणि तुमच्या बँकेचं स्टेटमेंट हे लागणार आहे. उमेदवार विहित शैक्षणिक अर्हता व इतर अर्हता धारण करीत नसल्याने आढळून आल्यास किंवा दस्तावेज पडताळणीकरता अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास उमेदवारास निवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल आणि अतिरिक्त प्रारूप निवड सूचित नाव वगळण्यात येईल व त्याबाबत उमेदवारांची कोणती तक्रार विचारात घेतली जाणार नाही, ठीक आहे. संबंधित उमेदवारांची खोटे व दिशाभूल सादर केल्याचे दिसून आल्यास किंवा विविध सावर्गाचे ऑनलाईन अर्ज सादर करताना अपलोड केलेले कागदपत्र आणि प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे यामध्ये काही फरक जाणून आल्यास उमेदवाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. दस्तावेज पडताळणीकरता उमेदवारांचे सहकार्याने उपस्थित राहणे आवश्यक आहे, ठीक आहे. कसल्याही प्रकारचा भत्ता तुम्हाला दिला जाणार नाही. उमेदवारांच्या कागदपत्राच्या पडताळणीची अंतिम
अंतिनियुक्ती देण्यासंदर्भात सर्वस्वी अधिकार नगर परिषद प्रशासन संचालनाच्या निवड समितीकडे राहतील. तारीख जे दिली आहे, तारीख न्याय उमेदवार न्याय वेळापत्रासोबत जोडण्यात आलेले आहे. ठीक आहे. संभाजी वाघमारे उपायुक्त तथा सदस्य सचिव नगर परिषद पंचायत समिती नवी मुंबई. ठीक आहे. तर याच्यानंतर मित्रांनो, तुमचे जे आहे बघू शकता इथं एक प्रारूप निवड सूचित दिनांक 1 जुलै 2024 ते 16 जुलै 2024, तसेच दिनांक 29 जुलै 2024 व 30 जुलै 2024 रोजी गैरहजर असलेल्या उमेदवारांसाठी अंतिम संतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. दिनांक जे आहे मित्रांनो 14/8/2024 सकाळी 10 ते सायंकाळी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपस्थित राहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. 10 ते 6 ही वेळ आहे. याच्यानंतर तुमचा रोल नंबर, तुमचं नाव आणि सवर्ग दिलेला आहे, कोणत्या सवर्गातनं तुम्ही अप्लाय केलेलं आहे ते. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला बघायला मिळणार आहे, जसे की टॅक्सचे जे उमेदवार आहे ते बऱ्यापैकी याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. या सर्व उमेदवारांना जायचं आहे. तर टॅक्समधले एकूण जर उमेदवार आपण इथे बघितले तर जवळपास 102 विद्यार्थ्यांचे नावे याच्यामध्ये आहे. नंतर अकाउंटचे विद्यार्थी आहेत. तर सर्व प्रकारचे जे आहे मित्रांनो याच्यामध्ये याद्या देण्यात आलेल्या आहे. पहिल्या यादीमध्ये जे नाव आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. 135 उमेदवार बोलवण्यात आलेले आहे. आणि नंतर मित्रांनो जी दुसरी लिस्ट आहे त्याच्यामध्ये जवळपास सिव्हिलच्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सिव्हिलच्या विद्यार्थ्यांची जी टोटल नावे आहे ती जवळपास 174 नावे आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर 174 लोकांना बोलवण्यात आले आहे. त्याच्यानंतर मित्रांनो भाग 2 अतिरिक्त निवड सूचीतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची सुद्धा याच्यात नावे देण्यात आलेली आहे आणि त्यांनासुद्धा उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे. तर टोटल जे नावे तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामध्ये 158 नावे बघायला मिळणार आहे. ठीक आहे मित्रांनो. अंतिम संधी आहे, याच्यानंतर तुम्हाला संधी दिली जाणार नाही. ठीक आहे. तर मित्रांनो त्यांना जॉबची गरज असेल त्यांनी कृपया जा. वारंवार संधी दिली जात आहे तुम्हाला, हे तिसऱ्यांदा संधी दिली जात आहे. एवढा संध्या जास्त कोणत्याही डिपार्टमेंट देत नाही. ठीक आहे. परत तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, हॅलो टीचर वायटी नावाचा आपला टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलवरती सर्वात अगोदर आपण अपडेट टाकत असतो. ठीक आहे. हे बघा तुमची सगळी अपडेट PDF, तुम्हाला अभ्यासाकरता लागणाऱ्या PDF, जागे कोणत्या जागा निघल्या त्याची PDF, सर्व प्रकारचे जे आहे लेटेस्ट अपडेट आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत असतो. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. त्याच्यापर्यंत तोपर्यंत आणखी काही अपडेट माहिती मिळाली तर चॅनलच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.